नमस्कार मी मृणाल मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत संक्रांतीसाठी थाळी संक्रांतीच्या थाळीमध्ये तिळाचा त्यानंतर भाज्यांचा हा खूप वापर केला जातो कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहे तर आपण ही नैवेद्यासाठीही वापरू शकतो या रेसिपीमध्ये आज मी दाखवणार आहे तिळगुळाच्या पोळ्या त्यानंतर पुलाव मिक्स व्हेज पुलाव दाखवणार आहोत आपण आलू मटरची सब्जी दाखवणार आहोत तिळाची चटणी तर अशा या कोशिंबीर ह्या सगळ्या रेसिपीज कशा बनवायच्या चविष्ट विष्ट बनवू शकतो ह्या व्हिडिओमध्ये बघूया सुरुवातीला आपण मिक्स व्हेज पुलाव बघूया कॉर्न घेतलेत मी बीन्स चिरून घेतल्यात गाजर बटाटा थोडे काजू थोडा खडा मसाला खडा मसाल्यामध्ये आपण वेलची मसाला वेलची वेल फू फु, चक्रीफूल आणि तेजपत्ता आणि थोडीशी मिरे घेतले आहेत थोड आता आपण तेलाची तुपाची जे आवडेल तशी फोडणी करूया मी इथे तुपाचा वापर केला आहे एक चमचा तुपावर मी मिरं जिरं तेजपत्ता आणि चक्रीफूल हे सगळं आपण फोडणीमध्येच घालून घेत आहोत यासोबतच आता आपण इथे वेलची घालून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे काजू घालून घेणार आहोत काजू ऑप्शनल आहेत पण त्याचा बाईट खूप छान लागतो म्हणून मी इथे वापरला आहे आता ह्या फोडणीवरच आपण कॉर्न गाजर चिरलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत बटाटा घालून घेतला आहे आणि थोडेसे बीन्स घातले आहेत इथे तुम्ही आवडीनुसार अजून भाज्या वाढवू शकता किंवा मटार फ्लॉवर अशा इतर भाज्यांसुद्धा वा वाढवू शकता किंवा ॲड करू शकता तर आपण आता हे मंद आचेवर परतून घेणार आहोत आणि पुलाव आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत पुलावच्या त्या वाफेवरच शिजवायच्या आहेत यामध्ये आपण पाणी घालत घालत नाही आहोत साधारण चार ते पाच मिनिटानंतर वाफेवर ह्या किती शिजल्यात बघूया आपण यामध्ये आता आपण थोडासा मसाला घालून घेऊया इथे मी फक्त मीठ घालून घेत आहे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा भाज्या शिजेपर्यंत एक वाफ काढूया तीन ते चार मिनिटं अजून आपण ह्याला वाफेवर शिजवणार आहोत बटाटा किंवा बीन्स या हाताने सहजासहजी तुटतील अशा व्यवस्थित जर शिजल्या गेल्या की आपला पुलावच्या भाज्या तयार आहेत यावर आता मी दोन वाट्या शिजवून घेतलेला तांदूळ बासमती तांदूळ ॲड केला आहे दोन वाट्या भाजी भात शिजवल्यानंतर तो साधारण चार ते पाच वाट्या तयार होतो तर एवढा भात मी इथे ॲड केला आहे भाज्या आणि शिजलेला हा तांदूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपला झटपट होणारा पुलाव फक्त वाफेवर आता शिजणार आहे इथेही मी पाण्याचा वापर करत नाही आहे खूप अगदी मसालेदार हा पुलाव मी केलेला नाही आहे फक्त खडा मसाला आणि मीठ आणि साजूक तूप याचा वाच वापर करून आपण हा पौष्टिक आणि चविष्ट असा पुलाव बनवणार आहोत तर आपला हा पुलाव आता वाफेवर शिजण्यासाठी तयार आहे साधारण एक ते दीड मिनिटं याला पुन्हा वाफ काढल्यानंतर हा पुलाव तयार होईल आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि वाफेवर शिजवूया चिरलेला भाज्या आणि शिजलेला तांदूळ असेल तर हा पुलाव आपला झटकीपट तयार होतो आता आपण बनवूया भाजीची तयारी भाजीसाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आलू मटारची सब्जी करत आहोत आपण त्यासाठी आता आपण फोडणीची तयारी करूया तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं ॲड केलं आहे मोहरी जिरं तडतडल्यानंतर थोडेसे कडीपत्ता टाकून घ्या आणि आपण थोडंसं हिंग घालून घेणार आहोत कढीपत्ता माझ्याकडे थोडे सुकलेले होते ते मी ॲड केलेत इथे मी एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे आलं इथे आपण वापरत आहोत फक्त लसूण किंवा कांद्याचा या भाजीमध्ये आपण वापर नाही करणार आहोत दोन टोमॅटोची पिवरी प्युरी करून घेतली आहे आणि ते ती मी यामध्ये ॲड करून घेतली आहे कच्चेच टोमॅटो मी मिक्सरवर वाटून घेतले होते आणि त्याची प्युरी बनवली आहे आंबटपणा कमी होण्यासाठी थोडासा गुळ घालून घेतला आहे आता आपण हळद तिखट तिखट चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता कमी जास्त जसं आवडेल तसं थोडासा गोडा मसाला घातला आहे आणि धनजिऱ्याची पूड घालून घेतली आहे चवीनुसार मीठ ॲड करा सर्व मिश्रण एकत्रपणे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपल्याला फोडणीला तेल झुटेपर्यंत हे परतायचं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे म्हणजे भाजीला चव छान होते आणि भाजी टिकतेही चांगली तर तुम्ही बघू शकत असाल तेल व्यवस्थित सुटलेलं आहे आता मी इथे मध्यम आकाराचा चिरलेला बटाटा आणि थोडेसे हिरवे वाटाणे घालून घेतले आहेत इथे आपण हे सगळं भाज्या आणि पिवरी मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवरच ह्याला शिजवायचं आहे इथे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ओला किंवा सुका नारळ ॲड करू शकता इथे मी दोन चमचेस ओला नारळ ॲड केलेला आहे आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये शिजण्यासाठी आपण एक बाऊल गरम पाणी घालत गा आहोत गार पाणी घातल्यानंतर भाजीचा रंग आणि चव दोन्ही बदलतं तर आपण इथे गरम पाणी ॲड करणार आहोत कोणत्याही भाजीच्या फोडणीवर किंवा भाजी परतताना जेव्हा तुम्ही गरम पाणी ॲड कराल तर त्याची चव जास्त छान येते आता आपण हे शिजवून घेऊया साधारण चार ते पाच मिनिटं शिजवल्यानंतर आपण चेक करूया भाजी व्यवस्थित झाली आहे का नाही तर आता आपण बघूया चार पाच मिनिटानंतर की भाजी शिजली आहे का तुम्ही बघू शकत असाल पाणीही जरा कमी झालेलं आहे आणि बटाटेही आपण आता चेक करूया तर जर बटाटा व्यवस्थितपणे सहज तुटला गेला तर आपली भाजी तयार आहे साधारण आता बटाटा तयार आहे तर आपली भाजी आता शिजून तयार आहे आता ही आपण पॅन खाली काढून ठेवूया आणि कोशिंबिरीची तयारी करायला घेऊया कोशिंबीर आपण अगदी सोपी करणार आहोत मी इथे एक किसलेला गाजर घेतला आहे आणि आपण इथे त्यामध्ये टोमॅटो चिर चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे अर्धा टोमॅटो मी ॲड केला आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा थेम चवीनुसार साखर घालायची आहे लिंबाचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण इथे साखर घालून घेतली आहे आता आपण यावर फोडणी घालूया तर साधी आपली मोहरीची जिऱ्याची फोडणी आपण यावर घालून घेणार आहोत जिरं मोहरी तडतडल्यानंतर थोडीशी हिरवी मिरची थोडासा हिंग घालून आपली फोडणी तयार झाली आहे ती आता आपण या कोशिंबिरीवर घालून घ्यायची आहे तर आपली कोशिंबीर पण फोडणी घाल घातल्यानंतर तयार होईल आणि अशाच आपण अगदी पटापट हे असे छान छान पदार्थ बनवतो कांदा लसणाचा जेव्हा तुम्ही वापर कराल तेव्हा चव छान येते पण बिना कांदा लसणाचं पण आपण अतिशय चविष्ट असे पदार्थ बनवू शकतो तर आपली ही पौष्टिक गाजराची कोशिंबीर तयार आहे फ्रेशनेस वाढवण्यासाठी मी थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे पुलाव भाजी आणि कोशिंबीर तयार आहे आता आपण वळूया पोळीकडे तिळाच्या पोळीसाठी मी एक वाटी तीळ भाजून घेत आहे इथे आपण स्वच्छ पांढरे पॉलिशचे तीळ वापरत आहोत तुम्ही गावरान काळपट असलेले जे तीळ आहे तेही वापरले तरी चालणार आहेत ते थोडेसे रंगाने क्रीम कलरचे असतात तर हे आपले भाजून तयार आहेत तीळ हे आपण आता गार काढण्यासाठी ठेवूया तीळ गार होत आहेत तोपर्यंत आपण दाणे भाजून घेऊया दाणे आपण तिळाच्या अर्ध्या प्रमाणात घेतले आहेत मोठ्या वाटेने तीळ घेतले होते त्याच्यापेक्षा लहान वाटेने मी दाणे घेतले आहेत हेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत रंग बदलू द्यायचा नाही आहे पण चाल चांगले निघाले पाहिजेत या पद्धतीने आपण ते भाजून घेऊया तरी आपले दाणे भाजून तयार आहेत हेही आपल्याला गार करायचे आहेत दाणे आणि तीळ गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे त्याची पूड करताना पल्स मोडवर पूड करा म्हणजे आपण जेव्हा तयार करू त्याचा पूड तेव्हा ते त्याला तेल सुटणार नाही तर आता आपण तीळ वाटून घेऊया आणि खूप जा बारीक करायचे नाहीत आणि खूप जाड ठेवायचे नाहीत मध्यम असे सरसरीत तीळ वाटून तयार आहेत आपले तर या पद्धतीने तुम्ही तीळ वाटून घ्या याच पद्धतीने आपण ह्याच भांड्यामध्ये दाणेही वाटून घेणार आहोत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दाणे भा वाटून घेत आहे दाण्याची पूड करून घ्यायची आहे आपल्याला दाण्याची पूड पण तयार आहे आता आपण तीळ आणि दाण्याची पूड जी केली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही पूड जी आहे ती दीड वाटी तयार झाली आहे तर आपण दोन वाट्या गुळ घेणार आहोत थोडासा गुळ जास्त घ्यायचा आहे म्हणजे त्या गुळाची चव जास्त छान लागली पाहिजे पोळीमध्ये नाहीतर अगदीच तिळाची आणि दाण्याची चव येईल पोळीला म्हणून आपण गुळाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे तीळ गूळ आणि गुळ आणि दाण्याचं पूड हे जे आपण एकत्र करून घेतलं आहे ह्याला आता आपण एकत्र एकत्रपणे पुन्हा मिक्सरवर वाटून घेणार आहोत म्हणजे हे सारण व्यवस्थित मिक्स होईल आणि गुळाचे काही खडे जर शिल्लक असतील तर तेही व्यवस्थित मिक्सरवर बारीक होतील आता आपण हे एकत्रितपणे वाटून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक छान घट्ट गुळा होईल एवढं आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि हे वाटल्यावर बघा तुम्ही त्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे आणि गुळामुळे बाइंडिंग होत आहे इथे आपल्याला काहीही ॲड करायचं नाही आहे तूप किंवा काही हे याच पद्धतीने आपण सारण वापरणार आहोत उरलेलं सारण पण मी ह्यामध्ये तयार करून घेते म्हणजे आपलं पूर्ण तिळगुळाच्या पोळीचं जे सारण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण इतर जे वाटून घेतलं होतं तेही सारण यामध्ये काढून घेऊया आपलं तिळगुळाच्या पोळीचं सारण असंच आपल्याला ह्याच पद्धतीने ठेवायचं आहे यामध्ये खूप जणांना वेलचीपुडाचं पुढचा स्वाद आवडतो तर ते तुम्ही इथे वेलचीपूड पण ॲड करू शकता मी इथे काही ॲड न करता हे याच पद्धतीने वापरणार आहे आपलं तिळगुळाच्या पोळीचं सारण तयार आहे तर आपण बनवूया तिळाच्या पोळीचं कवर इथे एक वाटी कणिक घेऊया त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर दा बेसन हरभरा पीठ घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कणिक मळताना थोडं तेल आणि मीठ घातलं की कणिक छान मळली जाते आता आपण हे जे सगळं एकत्र केलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल मीठ आणि बेसन हे पूर्णपणे कणकेला लागलं पाहिजे हळवऱ्याच्या डाळीचं पीठ नसेल तर तुम्ही डाळव्याची पूड पण करून इथे ॲड करू शकता तर आपण हे व्यवस्थित मिक्स केलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही व्यवस्थित आपण रोजच्या पोळीला करतो त्या पद्धतीने मी इथे कणिक मळून घेणार आहे आपली कणिक मळून तयार आहे याला आता व्यवस्थित तेलाचा हात लावून आपण दहा मिनिटं मुरायला ठेवायचे आहे या कन्सिस्टन्सीची आपल्याला कट्टा अशी कणी घेतली आहे आपण करून तर आपण रोजच्या पोळ्यांना करतो त्याच पद्धतीची आपली कणी तयार आहे तर यामध्ये आपण जे सारण करून घेतलं होतं त्याचे ज्या आकाराच्या पोळ्या करायच्या आहेत साधारण त्या अंदाजाने त्या आकारामध्ये ह्याचे लाडू वळवून घेऊया म्हणजे ते पोळीमध्ये भरायला सोपे जातील तर तुम्ही बघू शकत असाल हाताने अगदी सहज वळून येत आहे इथे मी कुठेही तूप घातलेलं नाही आहे गुळाचा जो बाइंडिंग आहे त्यामुळेच आपले व्यवस्थित तयार होईल सारण तर हे पेढ्यासारखा असा मऊ तयार झालेला आहे आणि कणिक पण तयार आहे कणकेचे आपण ओंडे करून घेऊया कणकेचा गोळा जेवढा घ्यायचा आहे जेवढी पोळी लाटायची आहे त्या प्रमाणामध्ये गोळा करून घ्यायचा आहे असं या याकाराचे आपल्याला पाच ते सहा गोळे तयार होतील एवढ्या कणकेमध्ये तर आता आपण हे एक एक जे पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे जे गुळाचा गुळा गोला आहे त्यापेक्षा मी कणिक थोडीशी कमीच घेतलेली आहे इथे आपण थोडंसं पीठ भुरभुरूया तर तांदूळ पिठी किंवा मैदा यावर आपल्याला पोळी लाटायची आहे मी इथे तांदूळ पिठावर लाटत आहे ज्यामुळे पोळ्या खूप छान सरसर अशा लाटल्या जातात आणि त्या बिघडत पण नाहीत तर असं आपण ह्या आकाराची पुरी लाटल्यासारखी पोळी घ करून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण तिळाचं सारण भरूया तिळगुळाचं जे सारण केलं होतं ते असं मी घर भरून घेतलं आहे आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे बंद करताना या पद्धतीने करा की एक्स्ट्रा कणिक आपण बाहेर काढून टाकू शकतो आणि जे सारण आहे आतलं ते बाहेर आलं नाही पाहिजे एवढं आपण जाडीचं कव्हर करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थितपणे बंद करा आणि आपण हे पिठावर लाटून घेणार आहोत थोडंसं आपल्याला इथे पीठ भुरभुरायचं आहे तुम्ही तांदूळ पिठीवर ह्या पोळ्या केल्या तरीही खूप छान लाटल्या जातात आणि हे लाटण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर केला तरीही चालणार आहे तर हे आपलं सारण तयार आहे असं मधल्या भागात व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि यातलं जे सारण आहे ते कडेपर्यंत पोहोचेल असं या पद्धतीने आपण थोडंसं आधी गोळा दाबून घेतला आहे त्यावर आता आपण लाटून घेणार आहोत कडांना व्यवस्थित लाटायचं आहे म्हणजे जे आपण भरलेले सारण आहे ते शेवटपर्यंत व्यवस्थित पुरलं पोहोचलं जाईल तुम्ही बघू शकत असाल मी, मी मध्ये पोळी लाटत नाही आहे व्यवस्थित काठाकाठांना लाटून घेत आहे खूप जोर देऊ नका ह्या पोळीला खूप हलक्या हाताने लाटायचं असतं नाही तर जोर दिला आपण तर गुळाचं सारण शेवटपर्यंत असं सा पोहोचत नाही तर हे एक्स्ट्रा जे वरचं पीठ आहे ते आपण आता काढून घेऊया झटकून आणि ही पोळी आता आपण गरम तव्यावर भाजायची आहे तव्यावर भाजताना पोळीला खूप हाय फ्लेमवर किंवा खूप मिडियम फ्लेमवर भाजायचं नाही आहे मध्यम आचेवर तुपावर ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर एक बाजू पूर्णपणे जेव्हा भाजली जाईल तेव्हाच ती पोळी उलट करून दुसऱ्या बाजूने भाजायची आहे तुम्ही बघू शकत असाल आपण एकदा चेक करूया की खाली गूळ आलेला आहे का तर व्यवस्थित पोळी व्यवस्थित सुटून आलेली आहे ही आपण आता दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया दुसऱ्या बाजूने घालून घेतल्यानंतर आपण ह्यावर आता तूप सोडून भाजणार आहोत तर भरपूर तूप घालायचं आहे गुळाच्या पुरणाच्या किंवा खव्याच्या पोळीला तूप जितकं जास्त वापरू त्याची चव अजून तेवढी छान होते आणि हे भाजताना तूप जर वापरलं तर ही खरपूस व्यवस्थित भाजली जाते अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाजूने तूप सोडून ही खमंग खरपूस अशी पोळी भाजून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ह्या रेसिपीज तुम्ही जरूर ट्राय करा तर आपली ही पोळी तयार होत आली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून तयार आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने अशी खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे इथे कुठेही मी ग गॅसची फ्लेम मोठी केलेली नाही आहे कमीत कमी फ्लेमवर आपल्याला ह्या पोळ्या भाजून तयार करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकत असाल की खुट ती छान खुटखुटीत खुसखुशीत अशा ह्या पोळ्या तयार झाल्या आहेत सुरुवातीला ह्या पोळ्या जेव्हा तयार होतात तेव्हा मऊ असतात आणि वेळाने गार झाल्यानंतर असा गूळ पूर्णपणे कडक होऊन त्या पोळ्या अशा खुटखुटीत छान तयार होतात तुम्ही बघू शकत असाल की ते सहज आणि छान तुकडे होत आहेत त्याचे ह्या पोळ्या तीन ते चार दिवस सहजपणे टिकतात अशा ह्या पौष्टिक पोळ्या तुम्ही जरूर करून बघा मैत्रिणीनो माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या स रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटूया अशाच नवीन एका विषयासोबत नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद